नमस्कार, मी अभिजित पाटील, रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे देवगड तालुक्यातला पुन्हा एकदा मातीचा प्लॉट. देवगड तालुक्यामध्ये मातीचे प्लॉट फार कमी असतात याची जाणीव लोकांना आहे, त्याच्यामुळे लोक मला देवगड तालुक्यामधला मातीचा प्लॉट बऱ्यापैकी डिमांड करतात. तर आता हा प्लॉट तुमच्यासाठी आहे. सदर आता मी साधारणतः प्लॉटच्या सेंटरला आहे. प्लॉटमध्ये आत्ता झाडी झुडपं वाढलेली आहेत, बऱ्यापैकी प्लेन प्लॉट आणि काही टेकडीसारखा प्लॉट, खूप हाईट नाही आहे. आता झाडांमुळं फार वाटते, पण हे हलकं एक 5-10 फूट वरती असलेलं असं टेकडासारखं, हे इकडं 10-20 फूट वर असलेलं असं टेकडासारखं असा एरिया आहे. छान एरिया, माती प्लॉट आहे. प्लॉटची साईज थोडी मोठी आहे, 43 एकरचा प्लॉट आहे. ओनरकडून अपेक्षित किंमत आहे 4 लाख रुपये प्रति एकरी. आणि ही देवगड तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं रेट सांगितले जातात त्या पद्धतीनं अगदीच योग्य किंमत इथेही कोटेड आहे. पाण्याचा सोर्स इथे जर म्हणायला गेला तर आपण मोठा आड वगैरे मारून याच्यामध्ये पाणी उपलब्ध करू शकता. आयडियल फॉर कॅशू, बांबू आणि जगातले सगळ्यात आवडतं फळ आंबा. मातीचा प्लॉट असल्या कारणानं आंबा जो फेब्रुवारी मुहूर्त व्हायचे त्याच्याऐवजी साधारणतः मार्चमध्ये मुहूर्त होतील, पण जो स्पॉन्जी टिश्यू साका ज्याला म्हणतो आपण तो लागण्याचे चान्सेस कमी, कारण खालनं तापवायला जांभा नाही आहे. मातीचा प्लॉट आहे, थोडं लेट उत्पादन येईल पण खूप क्वालिटीचं उत्पादन येण्यासारखा प्लॉट आहे. डेव्हलपमेंट कॉस्ट या प्लॉटला म्हणायला गेलं तर तशी काहीच नाही, फक्त झाडं साफसफाई करायचं, प्लांटेशन्स करायचं, हाच डेव्हलपमेंट कॉस्ट. चरीव क्षेत्रासारखा आहे, पडीक राहिल्यामुळं ह्याच्यावर जरा जंगल माजलेलं आहे, खैर आणि इतर हे काही ठिकाणी साग वगैरे पण हे आहेत. हे जसे बघताय आपण तसे साग वगैरे लागवड केली आहे मालकानं. अशा स्वरूपाचा प्लॉट आहे. एक तर प्लॉट छान आहे, फक्त साईज मोठी आहे, 43 एकर्स. आपला आपला इंटरनल एखादा ग्रुप असेल तर या प्लॉटचा व्यवहार आपण करू शकता. नॅशनल हायवेपासून साधारणतः 13 किलोमीटर अंतर वगैरे या प्लॉटचं येतं असा हा प्लॉट आहे. डांबरी रस्त्यापासून साधारणतः 100 मीटर आत चालू होतो प्लॉट. प्लॉट एकूण 46 एकरचा आहे, त्याच्यामध्ये 3 एकरची काजू लागवड मालकाने केलेली आहे. तो तेवढा 3 एकरचा प्लॉट मालक देणार नाही आहेत. बाकी 43 एकर सिंगल सातबारा, 2 सातबारे सिंगल ओनर असा हा प्लॉट आहे. छान प्लॉट आहे, कुठल्याही पद्धतीचं लिटिगेशन नाही आहे. भोगवटा नंबर 1 क्लास 1चा सातबारा आहे. लोकेशन आजूबाजूला छान आहे, शांत वातावरण आहे. लोकवस्तीपासून साधारणतः 200-300 मीटर साईडला राहतो. लाईटची वगैरे सगळी व्यवस्था आहे. हा 1-2 पोल टाकून लाईट फक्त या जमिनीमध्ये घेणं इतकंच हे आहे. मोटरेबल रोड, सध्या जो रोड आहे जिथून आपण ॲक्सेस करतो तिथं अनेक, म्हणजे ती जी जमीन आहे शेजारची जमीन, जी रस्ता आणि आपल्यामधली जमीन आहे त्याच्यामध्ये जो ज्यांची जमीन आहे अर्थात ते खूप त्या सातबारावर नावं असल्याकारणानं तिथून रस्ता शक्य नाही आहे. रस्ता या प्लॉटच्या दुसरीकडनं घेतला जाणार आहे असा हा प्लॉट आहे, ह्याची आपण नोंद घ्या. आणि आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपण रॉयल महाराष्ट्र हे चॅनेल न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधल्या चांगल्या चांगल्या प्रॉपर्टीचा लाभ आपल्याला घेता येईल. आपल्याला ट्रान्सपरंट व्यवहार करणारा कोणीतरी व्यक्ती पाहिजे ऑन बिहाफ ऑफ यू. तर तुम्ही नक्कीच टीम रॉयल महाराष्ट्र आम्हाला संपर्क करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे +91 9420 88 3311. माझा दुसरा एक नंबर आहे 9823434141. माझा लँडलाईन नंबर आहे 02354-262626. कुठल्याही नंबरवर फोन करा, मी स्वतः फोन रिसीव करत असतो, त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन नाही आहे. जो काही रस्ता येणार आहे मोटरेबल रोड हा इकडून येणार आहे, आणि आत्ता जो ॲक्सेसेबल रोड आम्ही आलो होतो
तो इकडून हा प्लॉट असा बघायला गेला तर साधारणतः राईट हँड साईडला पण तेवढाच प्लॉट आहे आणि लेफ्ट हँड साईडला पण आहे. हा इथून हा आता जो प्लॉट आहे हा दुसराच आहे. हा इथून प्लॉट वळला आणि पुढून परत असा आडवा गेला. असं हे प्लॉटचं स्वरूप आहे. नजीकचं पाण्याचं स्वरूप जे आहे हे आत्ता हे मी तुम्हाला दाखवतो आहे. ज्याला कोकणी भाषेत तळी म्हणतात ती तळी आपण ह्याची पाण्याची लेवल पाहू शकता. फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये ह्याची पाण्याची लेवल काय आहे. इथून 5 मोटर टाकून पाणी उचललं जाते तरीसुद्धा पाण्याची लेवल ही दररोजची ही दिसते आणि हे फ्लो आउट होतं आहे पाणी आणि बाहेर जातं आहे एक्सेस, ज्याला उपळाचं पाणी म्हणतात. नैसर्गिकरित्या उपळाचं पाणी जे म्हणतो त्यातला प्रकार आहे. हापूस आंबा लागवडीसाठी, काजू लागवडीसाठी किंवा इतर काही प्लांटेशनल ॲक्टिव्हिटीजसाठी हा प्लॉट चांगला असलेला प्लॉट आहे. आपल्याला असा प्लॉट हवा असेल तर आपण मला संपर्क करा, व्हिजिट बुक करा, प्लॉट पहा. आपल्याला आवडल्यास कागदपत्र वगैरे आपण व्हेरीफाय करा, त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी होतील. मालकातर्फे कोटेड आकडा यायचा आहे 4 लाख रुपये प्रति एकर. हलका थोडाफार निगोशिएट होईल. उगाच कायच्या काय पाडून मागायचं तर तसलं काहीतरी मागण्यासाठी फोन नका करू. आणि आपल्याला व्हिजिट करायचे असतील तर आपण मला फोन करा, अपॉइंटमेंट्स घ्या. व्हिजिटिंग फी चार्जेस हे बेसिकली 1000 रुपीज असतात प्लस माझे ट्रॅव्हलिंग चार्जेस. अपार्ट फ्रॉम 1000 माझे ट्रॅव्हलिंग चार्जेस त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतात. म्हणजे बाय कार समजा हा प्लॉट पाहायला यायचं आहे तर कोल्हापूरकडून वगैरे आपण येणार असाल तर तळेरे किंवा देवगड इथपासून इथे आपण आत असतात तर मी तुमच्यापर्यंत यायला रत्नागिरीतून हे माझे जाण्या येण्याचे बाय कार चार्जेस हे इन्वॉल्ड असतात. हा जो पोर्शन आहे हा 3 एकरचा, हा शेवटचा पोर्शन हा फक्त द्यायचा नाही आहे. 46 एकरपैकी 43 एकर हा प्लॉट अवेलेबल फॉर सेल आहे. असं एक क्षेत्र असलेला प्लॉट आहे. आपल्याला असा प्लॉट घ्यायचा असेल तर आपण माझ्याशी संपर्क साधा. थँक्यू. तसेच माझे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर आपण माझा रॉयल महाराष्ट्र चॅनल न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून कोकणातल्या विविध ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं आपल्यासाठी सोपं राहील, आपल्याला माझी मदत होईल. थँक्यू.